ती माझ्या जिवंत हृदयाच्या सरसाच्या रक्ताच्या भावी अधिकार. मंडळी बघा, एक प्रश्न मी तुम्हाला देतो, ह्या प्रश्नाला तुम्ही सॉल्व्ह करा. आणि हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना सोप्यात सोप्या पद्धतीत कसा सॉल्व्ह करायचा आणि मग त्याचा बेसिक काय आहे, त्या बेसिक कडे आपण जाणार आहे. ठीक आहे. हा प्रश्न बैठक व्यवस्थेचा आहे, बरोबर. याच्यात आपण बेसिक मध्ये जाऊ. या प्रश्नाच्या प्रश्नाचा बेसिक आहे बैठक व्यवस्था, बरोबर. बैठक व्यवस्थेचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. वर्तुळाकार टेबलाभोवती 8 लोक बसले आहे, अर्धवर्तुळाकार टेबलाभोवती 5 लोक बसले, आयात किंवा चौकोनाच्या टेबलाभोवती 6 लोक बसले, किंवा एखाद्या स्ट्रेट लेन मध्ये काही लोक बसले आहे, असे वेगवेगळे बैठकीचे प्रकार आहेत. हे पटकन प्रकार डाऊन म्हणजे तुम्ही लिहून घ्या, है ना. आता ह्यातल्या नेमक्या कोणत्या प्रकारावर हा प्रश्न आहे रे, तर ह्या प्रकार. मग एखाद्या प्रशिक्षका समोर बसले असतात असा एखादा मुद्दा असतो, किंवा फोटो काढायला 5 मित्रमैत्रिणी एखाद्या फोटोग्राफरच्या समोर बसले आहे, बरोबर. किंवा एखाद्या स्टेडियमवर मॅच बघायला काही लोक रांगेत बसले. हे सगळे प्रकार इनडायरेक्टली स्ट्रेट बसणाऱ्यांचे, ठीक आहे. या सगळ्यामध्ये बघा, फोटो काढायला एका बाकावर 5 लोक बसले, स्टेडियम मध्ये 5-7 लोक एका रांगेत बसले. मग ह्याच्या काय असतात, ह्या झाल्या बैठक व्यवस्थेच्या वेगवेगळ्या. ह्याच्यामध्ये बेसिक गोष्ट काय असते ह्या 3 पॅटर्न मध्ये, की तुम्ही जो काही पेज आहे, तुमचा जो उजवा हात आहे तो त्या व्यक्तीचा उजवा हात असला पाहिजे, तुमचा जो डावा हात आहे तो त्याचा डावा हात असला पाहिजे. या लेक्चरच्या आधी जे 4 लेक्चर मी अपलोड केले आहेत ते नक्कीच तुम्ही बघायचे. परफेक्ट. तुमचा उजवा हात त्याचा उजवा हात, तुमचा डावा त्याचा डावा हात. जसं की मी उदाहरण सांगतो, एका प्रशिक्षकासमोर समजा हे 5-6 लोक बसले आहेत, मग ए सर्वात कोपऱ्यावर बसलाय, एच्या उजव्या हातावर बी आहे, बीच्या उजव्या हातावर सी, बी सर्वात कॉर्नरला, बीच्या डाव्या हातावर ई असून ई आणि सीच्या मध्ये एफ बसलाय. करते का? एच्या उजव्या हातावर लगतच्या ठिकाणी बी बसला म्हणजे अगदी बाजूला, है ना. तर ह्या प्रकारे हे सॉल्व्ह करायचं आहे. या उदाहरणाला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? प्रशिक्षका समोर बसले आहेत, किती लोक बसले आहेत? 11, है ना. तर डी जो एफ च्या डावीकडे लगत आहे, बघा एफ च्या डावीकडे लगत डी बसलाय, सीच्या उजवीकडे दुसरा, म्हणजेच सी घेतला तर पहिला आणि दुसरा डी झाला, ठीक आहे. मग पुढचं वाक्य वाचताना सी डी आणि एफ यांच्याशी रिलेटेड असलं पाहिजे. त्याच्यात आहे हे चौथं, पहिल्या वाक्यानंतर चौथं वाक्य वाचा. एच डीच्या डावीकडे लगत आहे, डीच्या डावीकडे लगत एच आहे आणि आयच्या उजवीकडे तिसरा आहे. कोण रे? एच. इथं आय पहिला, दुसरा आणि तिसरा. हे 2 अरेंजमेंट झाल्या, ए आणि डी. नंतर वाचा, ए ईच्या उजवीकडे दुसरा आहे, ए ईच्या उजवीकडे पहिला आणि दुसरा आहे. तो टोकाला आहे, जो म्हणजे कोण? ई टोकाला आहे, ठीक आहे. पुढचं स्टेटमेंट याच्यानंतर वाचायचं, जे ए आणि बी च्या लगतचा शेजारी असून जीच्या डावीकडे तिसरा आहे, ते ए आणि बी चा लगतचा शेजारी असून जीच्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा आहे. परफेक्ट आहे. आता ह्या 2 अरेंजमेंट झाल्या, अशाच्या अशा जर तुम्हाला काढता आल्या, यांना असं जोडायचं नाही. मग एफ मध्यभागी येतो, विचारलं काय बघा मध्यभागी कोण असेल. इथं जर एफ मध्यभागी आला बी सी आय आणि जी, त्यात एफ नाहीच आहे, मग आपलं उत्तर येणार नाही. म्हणजेच काय, हे 5 लोक ह्या बाजूनी बसवायचे. जर ते 5 इकडे बसतील तेव्हाच आय मध्यभागी येतो, जर ते 5 मध्यभागी बसतील इकडून बसतील तेव्हाच आय मध्यभागी येतो. सो मध्यभागी कोण आहे रे? आय. जमलं? बैठक व्यवस्थेचं जे बेसिक मी सांगितलं त्याच्यातला हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे यांना जोडून द्यायचं, नाही तुमचा प्रश्न चुकू शकतो. परफेक्ट आहे.
जो पुढच्या प्रश्नाकडे सोडवाल शांतते तर मध्यभागी कोण बसले बघा पाच व्यक्ती आपल्याला आता बसवायच्या आहे ह्या प्रकार पहिला वाक्य वाचा दत्ताच्या लगेच डावीकडे सविता या याच्याशी छेडछाड करूच नका तर इथं जर लता आहे मग लताचा उजवा तुमचा उजवा लताचा डावा तुमचा डावा लताच्या लगेच डावीकडे कोण आहे सविता आणि कविताच्या लगेच डावीकडे अमृता बसली कुठं इकडे कविता आणि तिच्या लगेच डावीकडे अमृता ठीक आहे पुढे अमृताच्या लगेच डावीकडे भाविका भाविका बसली तर मध्यभागी कोण असेल आता मला सांगाय या कॉम्बिनेशन मध्ये जर मी ते तीन इकडे घेतले बघा भाविका अमृता कविता आणि ह्या दोघी कविता आणि लता तर मध्यभागी कोण येईल भाविका तर भाविका ऑप्शन मध्ये आहे का नाही म्हणून ह्या तीन या ठिकाणी लिहिल्या अशी अरेंजमेंट येईल का तर अजिबातच नाही मग काय अरेंजमेंट येईल तर बघा म्हणजेच हा ज्या दोघी आहे ह्या अलीकडच्या बाजूला जातील म्हणजे कविता ही मध्यभागी आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे ठीक आहे ठीक आहे आता तीन हे एकत्र करून लिहिण्यात वेळ नका घालू तेवढं तर लॉजिक असते ना यार परफेक्ट तो पुढचा प्रश्न बघा आणि प्रश्न पुढे दिलेल्या मालिकेतील आपल्याला लक्षात बघा जे कोणत्या तरी अक्षरांच्या मधोमध आहे मग ऑप्शन मधलं जे कोणाच्या तरी मध्ये आहे का रे हा आपलं उत्तर येणार नाही ऑप्शन मधला ए हा कोणाच्या तरी मध्ये आहे का नाही बघा बरं हा पण आपलं उत्तर येणार नाही डी आणि एच बद्दल आपण विचारतो बरोबर मग बघा हा डी आहे आणि हा एच आहे एका अक्षराच्या डावीकडून दुसरा आहे एका अक्षराच्या डावीकडून दुसरा आहे का हा एच आहे जे एका अक्षराच्या उजवीकडे लागून आहे एकाच अक्षराला उजवीकडे लागून आहे का नाही त्याच्यामुळे हे आपलं उत्तर येणार ते एका अक्षराला डावीकडून चौथा आहे म्हणजे डावीकडून चौथा आहे का एक दोन तीन तिसरंच आहे डावीकडून चौथा म्हणजे आणखी इकडे एक जण काय ती पण नाही म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तरच अवेलेबल नाही आहे हा प्रश्न काय होईल मंडळी रद्द म्हणून कॅन्सल होईल आयोग अशा प्रकारचे प्रश्न देऊन आपल्याला वेळ त्या ठिकाणी लागतो त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न होणारच नाही परत एकदा मधोमध कोण बसला आहे याच्यावर प्रश्न विचारलाय अर्धवर्तुळाकार टेबला भोवतीचा आहे त्याचा टॉपिक बैठक व्यवस्था पाच मित्र संगणक प्रयोगशाळेत अर्धवर्तुळाकार टेबलावर बसले आहे अर्धवर्तुळाकार टेबलावर पाच लोक बसलेले काय किंवा स्ट्रेट लाईन मध्ये पाच मित्र बसलेले काय वन ऑफ द सेम थिंग बरोबर तिच्या लगत उजवीकडे डी बसलाय समजा मी इथं सी घेतो तर त्याच्या उजवीकडे डी बसला आणि डी आणि ई च्या दरम्यान ए बसलाय बी आणि ई च्या दरम्यान ए बसला आहे दरम्यान आहे म्हणजे जरूरी नाही की हेच आहे तर मी जी चूक केली ती प्रत्येक विद्यार्थी करेल ठीक आहे आपण इकडे करू सी डी डी आणि ई च्या दरम्यान ए बसला परफेक्ट झाले दोन वाक्य आणि तिसरं तिच्या लगतच डावीकडे बी बसलाय तिच्या लगत डावीकडे बी बसला आहे मधोमध ए उरला याला काय मायने ठेवत नाही है ना तिकडनं दोन इकडून दोन झाले पाच मधोमध कोण आला ए आलं का उत्तर एवढं सोपी होत आहे आणि एवढं सोपी असत चला प्रश्न बघ आज डायरेक्शन वरचे सगळे आयोगाचे प्रश्न पुढे सना दीपा अनिता सविता आलिया कविता सुनीता हे वर्तुळाकार टेबला भोवती बसले आहे ते वर्तुळाकार टेबला भोवती हे आठ लोक बसले आहे परफेक्ट बघा आता त्याचं काय म्हणणं आहे की सविता आणि दीपा यांनी जर जागेची अदलाबदल केली तर पुढील पैकी कोणते विधान चुकीचं ठरेल त्याचा अर्थ चार पैकी तीन विधान बरोबर आहे एक विधान चूक आहे क्लिअर आहे आता आपण विधान वाचू दीपा ही कविताच्या उजवीकडे आहे समजा आपण एखाद्या अरेंजमेंट मध्ये दीपा
इकडे येईल कविता, बरोबर, कविताच्या उजवीकडे दीप आहे, झाला पहिला. मग परत दीपा ही कविताच्या समोर आहे, दीपा ही कविताच्या समोर आहे. आता मला सांगा, म्हणजे एक तरी चुकीचं आहे किंवा तीन तरी चुकीचं आहे, त्याचा अर्थ हे दोन वाक्य करेक्ट आहे. सवी सुनीता सविताच्या उजवीकडे लगत आहे, बरोबर. मग लिहू आपण इथं सुनीता ही सविताच्या उजवीकडे लगत आहे, परफेक्ट. आणि सविता ही कविताच्या उजवीकडे लागून आहे, कविताच्या उजवीकडे लागून आहे. मग आता कविताच्या उजवीकडे जर सविता लागून आहे तर दीपा ही कविताच्या उजवीकडे असेल का रे? नाही. ह्यापैकी दोन वाक्य जे रॉंग होते हे वाक्य राईट होते. या राईट वाक्यावरून आपण ते डायग्राम काढली. मग सविता ही कविताच्या उजवीकडे आहे तर दीपा ही कविताच्या उजवीकडे असणार नाही, म्हणजे हे वाक्य राईट आहे आणि हे वाक्य रॉंग आहे. तो यातलं चुकीचं विधान म्हणजे आन्सर नंबर वन. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम, बढ़िया, यस. थांबू मग, आज के लिए इतना ही. बैठक व्यवस्था आणि बैठक व्यवस्थेचे रिलेटेड काही प्रश्न उद्यासाठी आणखी काहीतरी बनवूया. थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. काळजी घ्या स्वतःची, समाज.